महाराष्ट्र के पशु संवर्धन मंत्री सुनील केदार ने गुड़ी पाड़वा की पूर्व संध्या को महाराष्ट्र के सभी जनता को गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं दी साथ ही जनता से कहा कि राज्य पर आए इस कोरोना जैसी महामारी पर हमें विजय प्राप्त करना है साथ ही उन्होंने कहा कि लोगों ने वैक्सीनेशन कर सरकार को सहयोग करना चाहिए मैं सर्वप्रथम उद्या गुड़ी दिवस मग सगळ्याला शुभेच्छा देतो या कोरोनासारख्या महामारीवर आपल्या सगळ्याला मात करायची आहे शासनाचे वेगळ्यावेगळ्या उपाययोजना आहे वेगवेगळ्या शासनाने दिलेले निर्बंध आहे त्याचं तंतोतंत पालन करा व सगळ्यात दूरगामी परिणाम आपल्याला घ्यायचे असेल तर लसीकरण हा एकमेव रानबाय उपाय आहे एवढं आवर्जून सांगतो मी ज्या ज्या डॉक्टरांना भेटलो ज्या ज्या डॉक्टरकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी हेच सांगितले की लसीकरण केल्यानंतर तुमच्याकडं तुमच्यावर कोरोना झाला जरी एक तर लसीकरण केल्यानंतर कोरोना फार कमी लोकाला होतो पण झालाय तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फॅटल होत नाही तो आतापर्यंत मला मिळालेली माहिती आहे मग सगळ्या जनतेला म्हणजे हात जोडून विनंती आहे की ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी स्वतःहून प्रेरित व्हा लोकाला प्रेरणा द्या आणि शासनाला आणि समाजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरणाचा कार्यक्रम हा आपला स्वतःचा कार्यक्रम आहे स्वतःचा जीव आणि स्वतःचा राष्ट्र आणि स्वतःचा कुटुंब सांभाळण्याचा कार्यक्रम हा धरून आपण सगळ्यांनी सहभागी व्हा एवढेच या ठिकाणी सगळ्याला विनंती करतो